माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारसूला भेट दिली आहे. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी रिफायनरी संदर्भात आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी नेमकी काय भूमिका मांडली आहे ते पाहूया. नाणार येथे प्रकल्प होऊ नये या तिथल्या ग्रामस्थांच्या मागणीला पूर्णपणे पाठिंबा देऊन शिवसेना त्या आंदोलनात उतरली होती आणि तो प्रकल्प आम्ही तिथून घालवला. त्याच वेळेला माझी भूमिका स्पष्ट होती की प्रकल्पाला विरोध किंवा प्रकल्पाचं समर्थन हे आम्ही आमच्या मनाने किंवा बसल्या जागी काही करत नाही. तर ज्या कोणालाही हा प्रकल्प पाहिजे असेल आणि जर का तिथे त्याचं स्वागत होत असेल तर तो प्रकल्प जरूर जावा. त्याच दरम्यान आपल्याला कल्पना आहे की आशिष देशमुख त्यासुद्धा बातम्या आल्या होत्या की मला येऊन भेटले होते आणि हा प्रकल्प आम्हाला विदर्भात द्या. तर मी त्यांना सांगितलं की हा पाण्याच्या बाजूला लागतो वगैरे, पण ते म्हणाले ठीक आहे आम्ही बघतो. तर ठीक आहे, नंतर मी मुख्यमंत्री झाल्यावर आत्ता जे सुपारी घेऊन फिरतायत गद्दार, त्याच गद्दारांनी मला असं सांगितलं की इथे हा प्रकल्प जर का झाला, म्हणजे आता बारसू आहे, आता प्रकल्प जिकडे प्रस्तावित आहे तिथे, तर तिथल्या लोकांचा काही तिकडे विरोध नाही. बरीचशी जमीन ही निर्मनुष्य आहे, पर्यावरणाची हानी सुद्धा होणार नाही किंवा कमीत कमी होईल. आणि हा प्रकल्प तिकडे आला तर एक चांगला प्रकल्प आपल्या राज्याला मिळेल. आणि जो तुमचा आक्षेप नाणारच्या वेळेला होता की पर्यावरणाची हानी होणार नाही, जनतेचा विरोध राहणार नाही, अशा पद्धतीने हा प्रकल्प आम्ही इकडे आणला तर आम्ही पुढाकार घेऊन आम्ही तो करू. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल की मग मी ते पत्र केंद्राला पाठवलं. साधारणतः रिफायनरी इकडे होऊ शकते की नाही याची एक चाचपणी करून जर त्यांनी हो म्हटलं असतं जे म्हटलं, तर त्याच्यानंतर माझी अशी एक मांडणी होती की जसं आज मी आलेलो आहे तसंच मुख्यमंत्री म्हणून सुद्धा मी आलो असतो आणि जनतेला समोरासमोर प्रकल्पाचं प्रेझेंटेशन देऊन हो की नाही मी केलं असतं. दुर्दैवाने नुसतं पत्राचं भांडवल केलं जातं, पण जो पारदर्शकपणा याच्यामध्ये पाहिजे. जर हा प्रकल्प चांगला आहे तर महाराष्ट्रातले सगळे पोलीस आज बारसूमध्ये का आणलेत, घराघरामध्ये पोलीस का घुसवलेले आहेत, लाठ्या काठ्या आणि अश्रुधूर इथल्या लोकांवरती का केले जात आहेत, मारले जातात आणि लाठी भाल्लं केलं जातोय, तर याचं उत्तर मिळत नाहीये. जसं मी आज गावकऱ्यांमध्ये आलो तसं त्या सुपारी बहादरांनी यावं आणि द्यावं प्रेझेंटेशन, मी कुठे आडील. पण लोक विरोध करत असतील तर मी सुद्धा शिवसेना म्हणून त्याचा विरोध करणार, अजिबात नाहीये. जर मी प्रेशर खाली असतो तर आज पुन्हा इकडे आलो कसा असतो, नव्हता आलेला. माझ्याकडे जो काही गठ्ठा आला होता तेव्हा असं मला सांगण्यात आलं की या तिथल्या ग्रामपंचायतीचे हे सगळे ठराव आहेत की आम्हाला प्रकल्प पाहिजे. बरं, ठीक आहे, एक माझं प्रकल्प बद्दलचं पत्र तुम्ही नाचवत आहात, तर मग माझ्याच काळामध्ये वेदांत फॉक्सकॉन येत होता, तो का घालवला, गुजरातला का दिलात, उघड उचलून दिलात, एअरबस का दिलात, आणखीन जे काही होते बल्क ड्रग पार्क त्याचं सुद्धा काय असेल ते एकदा करा ना. म्हणजे चांगले प्रकल्प जे होते ते सगळे प्रकल्प गुजरातला, म्हणजे महाराष्ट्राला राख आणि गुजरातला रांगोळी. माझं आज आव्हान आहे की हा प्रकल्प गुजरातला न्या आणि वेदांता फॉक्सकॉन किंवा इतर जे प्रकल्प सोन्यासारखे प्रकल्प ज्याच्यावरती काही विवाद नव्हता ते प्रकल्प महाराष्ट्राला द्या. परत गिफ्ट सिटी जी गुजरातला दिली ती गिफ्ट सिटी पुन्हा महाराष्ट्राला द्या. अनेक जे काही चांगल्या मोठ्या जी काही आस्थापना होती त्याची कार्यालय ही दिल्लीला नेली ती मला परत मुंबईला द्या. म्हणजे चांगल्या सगळ्या गोष्टी तुम्ही मुंबई आणि दिल्लीला नेल्या, आपल्या गुजरात आणि दिल्लीला नेल्या, आणि विनाशकारी प्रकल्प जो विवादास्पद आहे ज्याच्यावरती मला लोकमत घ्यायचं होतं, जनसंवाद करायचा होता, तो संवाद न करता तुम्ही प्रकल्प कसे लावू शकता. नाही, आता दिसत नाहीये. आमची भूमिका सगळ्यांची एकच आहे आणि होती, जर प्रकल्प चांगला असेल आणि गावकऱ्यांचा विरोध नसेल तर प्रकल्प न होण्यासाठी आम्ही काय मध्ये येण्याचं कारण नव्हतं. पण ज्या पद्धतीने दडपशाही चाललेली आहे म्हणजे त्याच्यात काहीतरी काळबेरा आहे, आणि म्हणूनच ती दडपशाही बघितल्यानंतर राजांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली आहे की तुम्ही आम्हाला फसवत आहात. ह्याच्यामध्ये नक्की काहीतरी दडपशाही करते म्हणजे काळबेरा आहे. इथल्या पर्यावरणाची हानी करून हा प्रकल्प आम्हाला नको. प्रकल्पासाठी जनमत चाचणी घेण्यापेक्षा तुम्ही लोकांसमोर जायला पाहिजे. जर मी पत्र दिलं होतं तर मी आज लोकांसमोर लोकांमध्ये जाऊन उभं का राहिलो, तेवढं धाडस त्यांनी करावं. पण उपऱ्यांची सुपारी घेऊन माझ्या भूमिपुत्रांच्या घरावरती वरवंटा का फिरवत आहे, ही उपऱ्यांची सुपारी आहे. जे दलालच म्हणायला पाहिजे की ज्यांनी जमिनी विकण्यामध्ये मलिदा खाल्लेला आहे तो मलिद्याचा आता करायचं काय, तो परत द्यावा लागेल.
म्हणून तो देता द्यायला लागू नये त्यांच्याकडनं, आणि हा प्रकल्प कंपनी ज्यांची असेल त्यांच्याकडनं सुद्धा यांनी मलेदा खाल्ला असेल. त्याच माझ्या एका समजातून म्हणा किंवा गैरसमजातून मी ते पत्र दिलं होतं, परंतु याचा अर्थ असा नव्हता की ती माझी अंतिम मान्यता होती. जर मोठी गुंतवणूक येणार असेल तर इथल्या भूमिपुत्रांना त्याच्यामध्ये कायमस्वरूपी नोकऱ्या मिळणार आहेत का, काय स्वरूपाच्या नोकऱ्या असणार, असे अनेक प्रश्न, हे उत्तर त्याची बाकी होती ना. जर इथल्या भूमिपुत्रांना त्याच्यामध्ये नोकऱ्या मिळणार असतील तर काय होणार, इथे आंबा काजू वगैरे सगळं फणस वगैरे या सगळ्या निसर्गरम्य असा हा परिसर आहे. तुम्हाला माहिती आहे की कोकण किनारपट्टा हा आपल्याला महाराष्ट्राला लाभलेला एक वैभवशाली असा हा परिसर आहे, आणि त्या परिसरामध्ये उद्योगाला पर्यटन म्हणजे पर्यटनाला उद्योगाचा दर्जा आपण दिला होता, पर्यटन विकास तिकडे करत होतो. चिपी एअरपोर्ट सुद्धा जे इथले सगळे जे काय मोठी मोठी सूक्ष्म माणसं झाली त्याला आणता आलं नाही, पण माझ्या काळामध्ये तो झाला त्याचं उद्घाटन. तर एवढा चांगला प्रकल्प असेल तर मोकळेपणाने तुम्ही का ना लोकांसमोर जात, पण फिजिबिलिटी रिपोर्ट आला आणि इथल्या लोकांनी त्याला विरोध केला तर का, मग त्याच्यासाठी सॉइल टेस्टिंग साठी, सॉइल म्हणजे नुसती माती नाही, त्याची पुत्र कुठे आहेत, त्या मातीची पुत्र कुठे आहेत, त्यांचे सुद्धा भूमिका घ्या ना काय. मग सन ऑफ सॉइल याला म्हणतो ते नुसतं सॉइल टेस्टिंग कुठे होईल, पण त्या भूमिपुत्रांची मतं कुठे आहेत ती घ्या ना. हुकुमशाही वृत्तीच्या विरुद्धच आपल्याला सगळ्यांना मिळून लढायचंय. आणीबाणी आणीबाणी म्हणतात ती, याच्यापेक्षा वेगळी काय असते. आणि तुम्ही तर लोकशाहीचे एक जे स्तंभ आहेत त्याच्यापैकी एक स्तंभ आहात. लोकशाही वाचवण्याची जबाबदारी आमची आणि तुमची सुद्धा आहे, म्हणून ही जी काही जुलम दडपशाही आहे ही तुमच्या माध्यमातून देशातल्या लोकांना कळली पाहिजे. मग एवढी जर का नकार घंटा असती तर समृद्धी महामार्ग झाला नसता. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, माझ्या कालावधीमध्ये जे मोठे प्रकल्प इथे येऊ घातले होते ते प्रकल्प यांच्या डोळ्यात देखत, जे चांगले प्रकल्प हे आपल्या डोळ्यात देखत केंद्र सरकारने गुजरातला दिले, त्यावेळेला हे सगळे शेपूट घालून बसले होते, तिकडे त्यांना वर डोळे करून बघण्याची हिंमत नव्हती. आता मात्र माझ्या या गोरगरीब कोकणी, गोरगरीब म्हणजे भावनेने आणि मनाने हा खूप गरीब आहे, भोळा आहे, तर एक एक मिनिट, तर ह्या जनतेच्या घरांवरती उपऱ्यांची सुपारी घेऊन वरवंटा चालवल्याने लाज वाटत नाही, हे त्या उपऱ्यांचे दलाल आहेत.